शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्ष पद अचानक सोडल्यानंतर आता पुढचा अध्यक्ष कोण याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. पण राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष पवार कुटुंबियांकडून थेट घोषित केला जाणार नाही, तर यासाठी नेमलेली समिती याबाबत निर्णय घेणार आहे. पण शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे याच पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील यावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगितलं जात आहे. आजच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडण्याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं सूत्रांकडून कळत आहे. त्यामुळे आता आजच याबाबतचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. शरद पवारांनी पद सोडल्यानंतर नव्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत 3 ते 4 नावं प्रामुख्याने घेतली जात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे. पण यामध्ये सुप्रिया सुळे यांचं पारडं जड मानलं जात आहे.